माढा तालुक्यातील कुरडू या गावात लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्यात आलाय. माढा तालुक्यातील कुरडू येथे लोकसहभागातून कोविड सेंटरची करण्यात आली उभारणी. कुरडू तालुका माढा येथे ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून माढा तालुक्यातील पहिले कोविड सेंटर उभे केले आहे. यामध्ये एकूण 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 5 बेड ऑक्सिजन सुविधा असलेल्या आहेत. यासाठी नागनाथ तालीम मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब ढाणे यांनी पुढाकार घेतला. या कोविड सेंटरचे उद्घाटन पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड व गट विकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या टप्प्यात कुरडू ग्रामपंचायत हे हॉटस्पॉट बनले होते. ग्रामपंचायतीने कडक लॉकडाऊन पाळत रुग्णसंख्येवर नियंत्रण केले, परंतु सध्या कुरडूवाडी येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढली असल्याने बेड उपलब्ध नाहीत. यात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने गावात कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. या आव्हानाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी गोळा केलेल्या निधीतून ऑक्सिजन असलेले कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे स्थानिक डॉक्टर विशाल अनंत कळस, डॉक्टर सूरज माकुडे व सरकारी दवाखान्यातील अन्य दोघेजण हे उपचार करणार आहेत. यासाठी उपसरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी ग्रामपंचायत सदस्य अभिजित संचेती, कुमार भोसले, संतोष कापरे, धनाजी ढाणे, रवी नरखेडकर, बाबा जगताप, शिवाजी कापरे, नितीन माळी, ऋषी मुंगशे, अशोक कांबळे, महावीर गायकवाड व कुरडू ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या सेंटरसाठी परिश्रम घेत आहेत.